नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2023 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत। तर हा व्हिडिओ 6व्या क्रमांकाचा व्हिडिओ असेल। सो फ्रेंड्स, याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ पाहताना जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे देत चला, जेणेकरून तुमचे रिव्हिजन देखील होईल। सो फ्रेंड्स, चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया। प्रश्न पहिला, ऋग्वैदिक काळात, या ठिकाणी वैदिक काळात आहे, वैदिक काळात लोकांचे मुख्य अन्न खालीलपैकी कोणते होते? मका, गहू, तांदूळ आणि सातू। तर बघा, जो वैदिक काळ होता, तर वैदिक काळाचे दोन भाग पडतात, ते म्हणजे कोणते? तर एक तर पूर्व वैदिक काळ आणि दुसरा उत्तर वैदिक काळ। तर बघा, वैदिक काळ साधारणतः किती आहे असा समजला जातो, तर इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600। याचबरोबर वैदिक काळामध्ये काही देवता देखील होत्या, पण त्यामध्ये महत्त्वाची देवता कोणती होती? तर ती होती इंद्र। याचबरोबर या काळामध्ये, म्हणजेच वैदिक काळामध्ये, नैसर्गिक शक्तीची देखील पूजा करण्यात येत होती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे की वैदिक काळातील लोकांचे मुख्य अन्न कोणते होते? तर ते होते सातू, ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, बंगालच्या फाळणीची घोषणा कधी करण्यात आली होती? तर बघा, बंगालच्या फाळणीची घोषणा करण्यात आली होती 16 ऑक्टोबर 1905, ऑप्शन क्रमांक 1। तर बंगालची फाळणी कोणी केली होती? तर ती केली होती लॉर्ड कर्झनने। तर त्याने कोणते कारण दिले होते? तर बंगाल प्रांत मोठा असल्याने त्याचा राज्य कारभार पाहणे शक्य नाही, हे कारण देत लॉर्ड कर्झन याने 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी केली होती। आणि हा जो दिवस आहे 16 ऑक्टोबर 1905, हा दिवस बंगालमध्ये शोक दिवस म्हणून देखील पाळला गेला होता। तर बंगालची फाळणी केली होती लॉर्ड कर्झनने, तर ती रद्द कधी करण्यात आली? तर रद्द करण्यात आली 12 डिसेंबर 1911। तर 12 डिसेंबर 1911 दिल्ली या ठिकाणी भव्य असा दिल्ली दरबार भरवून ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा या ठिकाणी केली होती। यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे कोणाला म्हटले जाते? तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटले जाते लॉर्ड मेयो याला, ऑप्शन क्रमांक 3। तर लॉर्ड मेयो याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते, कारण आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा हा पहिला व्हाईसरॉय होता। याचबरोबर स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्याने 1870 स्थानिक स्वतंत्र अशा स्थानिक शासन समित्या देखील लॉर्ड मेयो याने स्थापन केल्या होत्या। याचबरोबर जी भारतामध्ये सर्वप्रथम जनगणना झाली होती ती 1872 झाली, आणि ती जनगणना लॉर्ड मेयोच्याच कार्यकाळामध्ये झाली होती। याचबरोबर 1872 म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 1872 अंदमान या ठिकाणी कैद्यांची पाहणी करत असताना एका धर्मवेड्या पठाणाकडून त्याची हत्या करण्यात आली होती। कोणाची? लॉर्ड मेयोची। यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता वेद हा कर्मकांडाशी संबंधित वेद म्हणून ओळखला जातो? तर कोणता वेद आहे तो? तर तो आहे यजुर्वेद, ऑप्शन क्रमांक 1। तर यजुर्वेदमध्ये यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्राचे संकलन यामध्ये करण्यात आलेले आहे, आणि त्याला काय म्हटले जाते? तर अधर्यू वेद असे देखील यजुर्वेदाला म्हटले जाते। तर जो ऋग्वेद आहे, तर ऋग्वेदमध्ये किती मंडले आहेत? तर ते आहेत 19 मंडले, आणि त्या 10 मंडलामध्ये आहेत 1028 सूक्ते। तर या सूक्तामध्ये देवतांची स्तुती देखील करण्यात आलेली आहे। याचबरोबर जो सामवेद आहे, तर सामवेदमध्ये ऋचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करायचे याचे स्पष्टीकरण दिलेले आहे। तर जो अथर्ववेद आहे, यामध्ये दैनंदिन जीवनामधील गोष्टींचे वर्णन करण्यात आलेले आहे, दैनंदिन जीवनातील गोष्टींचे वर्णन। यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेन्सिलमध्ये खालीलपैकी कोणता अधातू वापरला जातो? कोळसा, शिशे, सिलिका, ग्रॅफाइट।
तर पेन्सिलमध्ये वापरला जाणारा धातू आहे तो म्हणजे कोणता, तर तो आहे ग्रॅफाइट, ऑप्शन क्रमांक 4। तर ग्रॅफाइटचे अजून काही उपयोग आहेत ते म्हणजे की ग्रॅफाइटचा गुणधर्म आहे तो म्हणजे निसरडा। तर या निसरडा गुणधर्मामुळे मशीनच्या काही भागामध्ये ग्रॅफाइटचा उपयोग कोरडे वंगण म्हणून देखील केला जातो, त्याचबरोबर रंग आणि पॉलिशमध्ये देखील याचा उपयोग केला जातो। जे आर्क दिवे असतात यामध्ये देखील ग्रॅफाइटचा उपयोग केला जातो। यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते एक नैसर्गिक परिसंस्थेचे उदाहरण आहे, तलाव, बाग, प्राणी संग्रहालय, पीक क्षेत्र। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल, तलाव, ऑप्शन क्रमांक 1। तर परिसंस्था म्हणजे काय, तर एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशातील जैविक व अजैविक घटक व त्यांच्या आंतरक्रिया एकत्र येऊन जी संस्था बनते त्याला नैसर्गिक, त्याला परिसंस्था असे म्हणतात। आणि त्याचे दोन भाग पडतात ते म्हणजे कोणते, तर एक नैसर्गिक परिसंस्था, त्यामध्ये तलावाचा समावेश होतो, आणि दोन म्हणजे कृत्रिम परिसंस्था। तर यामध्ये प्राणी संग्रहालयाचा समावेश करण्यात येतो, हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7। खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो। बघा, तर राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो, तर तो साजरा केला जातो 11 नोव्हेंबर या दिवशी, ऑप्शन क्रमांक 2। तर 11 नोव्हेंबरला काय असते, तर भारताचे प्रथम शिक्षण मंत्री कोण होते, तर ते होते अबुल कलाम आझाद। तर यांच्या जयंतीनिमित्त 2008 पासून भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो। याचबरोबर आझाद हे 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते। तर याचबरोबर 1992 त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देखील देण्यात आला होता। तर ही देखील महत्त्वाची माहिती तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। यानंतर पुढचा प्रश्न आहे, दामोदर खोरे प्रकल्पाची निर्मिती हा खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा परिणाम आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या। तर दामोदर खोरे प्रकल्पाची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती, तर पहिल्या, ऑप्शन क्रमांक 1। तर पहिली पंचवार्षिक योजनेचा काळ किती होता, तर 1951 ते 1956। अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। याचबरोबर 1955 दामोदर खोरे विकास योजना राबवण्यात आली होती, कोठे, तर ती म्हणजे झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये। याचबरोबर 1955 भाकरा नांगल प्रकल्प हा देखील राबवण्यात आला होता, कोठे, तर सतलज नदीवर, कोणत्या ठिकाणी, तर हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये। याचबरोबर याच वर्षी हिराकूड प्रकल्प देखील ओडिसामध्ये राबवण्यात आला होता, महानदीवर। आणि 1953 म्हणजे याच पंचवार्षिक योजनेमध्ये, पहिल्या पंचवार्षिक योजनेत 1953 अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डाची देखील स्थापना करण्यात आली होती, हे देखील लक्षात ठेवा। यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाळूच्या दगडापासून बनलेली क्रेमपुरी ही सर्वात लांब गुहा कोणत्या राज्यात आहे, मेघालय, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड। तर ही जी क्रेमपुरी गुहा आहे ती आहे मेघालय या राज्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 1। तर वालुकामय दगडाची ही जगातील सर्वात लांबीची गुहा आहे आणि याचा शोध कधी लागला होता, तर 2016। शास्त्रज्ञांना या सर्वाधिक वालुकामय लांब गुहेचा शोध लागला होता। तर या गुहेची लांबी एकूण किती आहे, तर ती आहे 24.5 किलोमीटर। आणि या गुहेला काय म्हटले जाते, तर सँडस्टोन केव असे देखील म्हटले जाते। तर क्रेमपुरी हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ काय होतो, तर खासी भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ होतो अद्भुत गुहा। याचबरोबर या गुहेमध्ये डायनासोर
या प्राण्याचे अवशेष देखील या ठिकाणी सापडलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एप्रिल 2022 मध्ये सीमा दर्शन प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर ते राज्य आहे गुजरात, ऑप्शन क्रमांक 3। तर सीमा दर्शन प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 10 एप्रिल 2022 रोजी गुजरातमधील एक ठिकाण आहे ते म्हणजे कोणते, नदाबेट। तर या ठिकाणी भारत पाकिस्तान सीमा दृष्टिकोनाचे उद्घाटन केले। याचबरोबर देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ या ठिकाणी एक स्मारक देखील उभारण्यात आले आहे। त्या स्मारकाचे नाव काय आहे, अजय प्रहारी। यानंतर पुढचा प्रश्न आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, कर्नाटक। तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आसाम या राज्यामध्ये स्थित, ऑप्शन क्रमांक 3। तर या उद्यानाला 2006 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला होता। तर या उद्यानाची स्थापना ब्रिटिश व्हॉइसराय कोण होते, एक लॉर्ड कर्झन, यांच्या पत्नी मेरी कर्झन यांनी काझीरंगा अभयारण्याची स्थापना केली होती। तर हे उद्यान जे आहे ते जगभरातील एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, 52 कशी सुबोध रत्नाकर हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई रानडे। तर 52 कशी सुबोध रत्नाकर हे पुस्तक सावित्रीबाई फुले यांनी कधी लिहिले होते, तर 1892 मध्ये। याचबरोबर त्यांचे आणखी एक पुस्तक ते म्हणजे 1850 मध्ये लिहिलेले काव्य फुले। आणि हे जे पुस्तक आहे म्हणजेच ग्रंथ आहे, तर या ग्रंथाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांनी शंकराचे स्तोत्र लिहिले होते। याचबरोबर सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विद्याज्योती आणि क्रांतीज्योती असे देखील संबोधले जाते। सो फ्रेंड्स, या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्थूल जन्मदर किती होता, तर महाराष्ट्राचा स्थूल जन्मदर किती होता, तर तो होता 21.1, ऑप्शन क्रमांक 1। याचबरोबर केरळ या राज्याचा जन्मदर किती होता, स्थूल जन्मदर, तर तो होता 18। त्यानंतर आंध्र प्रदेश राज्याचा जन्मदर किती होता, स्थूल जन्मदर, तर तो होता 21.7। आणि तामिळनाडू या राज्याचा स्थूल जन्मदर किती होता, तर तो होता 19.10। सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग।